पुराच्या पाण्यातून पोहत जाऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा सुरू केला आणि कर्तव्य निष्ठेचा आदर्श घालून दिला ऐन गणेश चतुर्थीच्या दिवशी कागल तालुक्यातील शेंडूर इथं महावितरणचा फिडर बंद पडला होता अशा वेळी जीव धोक्यात घालून दूधगंगा नदीच्या पाण्यातून पोहत जाऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली शेंडूरमधील अकरा केवीचा गावठाण फिडर शनिवारी पहाटे बंद पडला या फिडरला विद्युत पुरवठा करणारी अकरा केवीची उच्चदाबाची तार तुटून दुधगंगा नदीपात्रात पडली गणेश चतुर्थी दिवशीच ही घटना घडली या फिडरवर अवलंबून असलेली गावं अंधारात राहू नयेत यासाठी महावितरणच्या सिद्धनेरली आणि महाकवे शाखेत काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी कामाला लागले वायरमन उदय भिसुरे आणि रामसुतार थेट पुराच्या पाण्यातून पोहत गेले त्या दोघांनी तुटलेली उच्चदाबाची विद्युत वाहिनी नदीपात्रातून बाहेर काढली त्यानंतर फिडर पूर्ववत सुरू करून सिद्धनेरली बामणी शेंदूर व्हाळी आणि साके गावातील विद्युत पुरवठा सुरू केला या कर्मचाऱ्यांना उपकार्यकारी अभियंता गणेश पवार आणि सहाय्यक अभियंता श्रेयस कुसाळे यांनी मार्गदर्शन केलं महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केलेली ही कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे